ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य उत्पादक शुल्क म्हणजे दारूबंदी पोलीस यासाठी अर्ज केले होते त्यांचे जे निकाल आहे साईडवर उपलब्ध झालेले आहे आणि त्यानंतर आता जे मैदानी चाचणी होणार आहे त्याबद्दलची सुद्धा साईडवर उपलब्ध करून दिलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले होते त्यांना जेवानी वाहन चालक आणि जवानपदासाठी जर अर्ज असेल तुमचे तर तुमची आता मैदानी चाचणी होणार आहे तर मैदानी चाचणीमध्ये नेमकं काय काय होणार आहे फक्त मैदानी चाचणी होणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार यासाठी यादी उपलब्ध करून दिलेली आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही चेक करू शकता तर सर्वप्रथम तुम्हाला साईटवर यायचं आहे साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही साईडवर या साईडवर आल्यानंतर तुम्हाला सर्व ज्या यादी आहे ह्या उपलब्ध केलेल्या आहे आणि बाकी पदांच्या म्हणजे जे चपराशी पद होतं याच्यासुद्धा अंतिम निवड यादीसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे तर आता अंतिम निवड यादीनंतर डायरेक्ट तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि जे पद होते जवाननी वाहन चालक आणि जवान या पदाची आता मैदानी चाचणी होणार आहे तर बघा अशा प्रकारे पूर्ण जी पी डी एफ आई ओपन करून दिलेली आहे यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर तुमचे नाव जेंडर डेट ऑफ बर्थ रिझर्वेशन त्यानंतर नॉन क्रिमिनलमध्ये यस ऑर नो त्यानंतर जे मार्क्स तुमचे नॉर्मलेज नंतरचे मार्क्स आणि इथे रिमार्क तर अशा प्रकारे ही यादी उपलब्ध करून दिलेली आहे ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून दिली आहे तिथेसुद्धा तुम्ही बघू शकता किंवा साईटसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे साईडवर येऊन सुद्धा चेक करू शकतात तर मैदानी चाचणीनंतर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे याबद्दलची अपडेट अजूनपर्यंत साईडवर उपलब्ध करून दिलेली नाही आहे परंतु मैदानी चाचणी झाल्यानंतर जवाननी वाहन चालक व वा जवान या पदाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट लवकरात लवकर साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि बाकी जे पद होते चपराशी वगैरे या पदांची यादी आता लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यादीसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर महाराष्ट्र राज्य उत्पादक शुल्क म्हणजे दारूबंदी पोलीस याबद्दल जे जेही पुढील अपडेट येईल ते तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा